तुला पाहते रे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांमध्ये मालिकेतील विकिशा म्हणजेच विक्रांत ईशाच्या प्रेमकहाणीसोबतच राजनंदिनी बद्दल कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये राजनंदिनीचा चेहरा दाखवण्यात येतो, त्यावरून ती अभिनेत्री शिल्पा तुळसकरच असल्याचं स्पष्ट होतं. मात्र राजनंदिनी म्हणजेच शिल्पाचा मालिकेतला लुक कसा आहे, राजनंदिनीचा मृत्यू कसा झाला, विक्रांतने राजनंदिनीची ही फसवणूक केली का, ईशाच राजनंदिनी आहे का, असे अनेक प्रश्न चाहत्यांसमोर आहेत. मालिकेत राजनंदिनी फ्लॅशबॅक मध्ये एंट्री करणार का की चालू घडामोडीमध्ये तिची अचानक एंट्री होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे राजनंदिनीची मालिकेत एंट्री कधी होणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या संदर्भात आता खुद्द अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं खुलासा केलाय. एका लीडिंग न्यूजपेपरला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पानं सांगितलं की मालिकेत राजनंदिनीची एंट्री नेमकी कधी होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासोबतच राजनंदिनीच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती द्यायला शिल्पानं नकार दिला, त्यामुळे ही उत्सुकता लवकर संपणार नाही हे नक्की. राजनंदिनीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मग तुम्ही राजनंदिनीच्या एंट्रीसाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच बातम्यांसाठी पाहत राहा मराठी बझ.